नमस्कार मित्रांनो, मी गौरव भालेकर तुमचं स्वागत करतो गौरव भालेकर व्लॉग्समध्ये। तर आज खूप दिवसांनी आपल्यासोबत बोलणं होतं आहे। तर अराउंड 1 महिना आधी एक मी व्हिडिओ टाकला होता। लास्ट व्हिडिओ होता आपला महाबळेश्वरला आपण गेलो होतो, 3 पार्टमध्ये तो व्हिडिओ टाकला होता मी। तर खूप चांगला रिस्पॉन्स होता त्या व्हिडिओला। तर मित्रांनो, असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा। तर जे आता माझ्या चॅनलवर नवीन असतील किंवा पहिल्यांदा जे माझा व्हिडिओ बघत असतील, तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की मी ट्रॅव्हल व्लॉग बनवतो, अनबॉक्सिंग व्हिडिओज पण बनवतो। तर रिसेंटलीच हा आता ॲक्च्युली मी एक लास्ट टाईम बनवला होता एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ, ट्रायपॉड होता एक फोटोप्रोचा। तर त्याच्यानंतर खूप जणांचे मला फोन आले माझ्या मित्रांचे की कुठून घेतलास, कितीला घेतलास, तर चांगला रिस्पॉन्स होता त्याच्यासुद्धा। तर म्हणून आता मी अजून एक व्हिडिओ घेऊन येतो आहे आपल्यासमोर। तर मित्रांनो, आपण जो आता अनबॉक्सिंग व्हिडिओ बनवणार आहोत तो बनवतो आहे आपण मिवीचा कॉलर माईक, जो मी एक 20 ते 25 दिवसाआधी परचेस केला आहे। मी ऑनलाईन परचेस केला होता मिवीच्या साईटवरून। बेसिकली मिवी ही कंपनी सुरुवातीला केबल्स आणि चार्जर्समध्ये मॅन्युफॅक्चरिंग करत होती, पण त्यांनी आत्ताच हेडफोन्स मॅन्युफॅक्चर करायला सुरुवात केली आहे। तर तुम्हाला त्यात सांगायचं आहे की आता त्यांनी रिसेंटली थंडरबीटचे वायरलेस हेडफोन्स मार्केटमध्ये आणले, सेक्सो हेडफोन वायरलेस हेडफोन एक मार्केटमध्ये आले, आणि या थर्ड कॉलर हेडफोन्स जे सध्याच्या जनरेशनसाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट झाली आहे। बिकॉज आपण तुम्ही बघितलं तर रस्त्यात कोण ना कोण चालत हेडफोन लावूनच चाललेला असतो, आणि कधी कधी कसं होतं की आपल्याला सॉन्ग्स ऐकायचे असतात आणि आपल्या हातात मोबाईल असतो, त्याला वायर असते, तर खूप डिफिकल्ट होऊन जातं कधी कधी गर्दीच्या वेळी। तर आपला कॉलर हेडफोनचा फायदा हा आहे की आपण आपल्या गळ्यात कॉलर हेडफोन जस्ट अटॅच केला, कानात लावला, बस ब्ल्यूटूथने ते कनेक्ट होऊन जातं बिकॉजचं वायरलेस टेक्नॉलॉजी। तर मित्रांनो, आपण ह्याच मिवी कॉलर ब्लूटूथवरती एक व्हिडिओ बनवतो आहे, तर चला मित्रांनो सुरू करूया। तर मित्रांनो, हा आहे आपला मिवीचा कॉलर माईक। तर आता आपण याला ओपन करून बघूया की ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटतं, पण त्याआधी थोडंसं आपण बॉक्सचा रिव्ह्यू करूया। इथे मिवीची ब्रँडिंग आहे मिवी, त्यात बॅक साईडला त्याचे काही फीचर्स लिहिलेले आहेत। 10 आवर्सचा प्ले टाईम आहे, सुपर सॉलिड बास, मॅग्नेटिक लॉक, ब्ल्यूटूथ व्हर्जन 4.1 वर चालतो, हा CVC नॉईज कॅन्सलेशन आहे, एरगॉनिक डिझाईन फॉर सिक्युअर फिट इन इयर्स, इझिली फिट होतो इयर्समध्ये। त्यात APTX कोडेक HD स्टिरिओ साऊंड आहे, त्याच्यामुळे साऊंड क्लिअरिटी खूप चांगली येते, आणि हँड्स फ्री कॉलिंग आहे, तुम्ही याच्यातून फॉर रिसीव करू शकता। आणि अजून काही फीचर्स आहेत ते तुम्हाला मी पुढे पुढे सांगत जाईन। तर आपण पहिला या बॉक्सला ओपन करूया। तर फर्स्ट तुम्हाला मिवीचा कॉलर माईक भेटेल। हा माईक असा दिसतो। तर थोड्या वेळासाठी आपण याला बाजूला ठेवू। त्याच्यामध्ये अजून काय काय भेटतं आहे, आपल्याला भेटतं एक चार्जिंगसाठी केबल बघू शकता, त्याचबरोबर मे बी युजर मॅन्युअल असेल, येस त्याच्यावर युजर मॅन्युअल दिलं आहे, आणि त्याचे काही फीचर्स पण इथे लिहिले आहेत, कॉल मोड, व्हॉइस कंट्रोल, डबल कनेक्शन मोड, प्लस रिसेट डिवाइस लिस्ट, लो पॉवर वॉर्निंग, आणि मिवीची याला वॉरंटी आहे, 1 इयरची वॉरंटी आहे ती मिवीची। तर एक चांगल्या हेडफोनमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे बोलायला पाहिजे आपल्याला। तर काही ऑफिशियल डिटेल्स दिलेले आहेत तिथे, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, मिवी, आणि मेनली यांचा व्हॉट्सॲपवरती पण सपोर्ट आहे, तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल, ते व्हॉट्सॲप थ्रू तुमच्या क्वेरी सॉल्व करू शकता। आणि याच्यामध्ये काही ॲडिशनल इयरबड्स दिले आहेत, ते सगळ्याच हेडफोनमध्ये असतात बेसिकली। तर आता आपण येतो आहे आपल्या कॉलर हेडफोनकडे। तर आहे मिवीचा कॉलर हेडफोन, तुम्ही बघू शकता हा जो मिवीचा हेडफोन आहे याला मॅग्नेटिक कनेक्शन दिलं आहे, तर इथे मॅग्नेटिकली अटॅच होऊन जातो तो। प्लस दुसरं ॲडव्हान्टेज हे आहे, इथे तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता, तुम्हाला हवं तेवढं ॲडजस्टमेंट करता येते इथे। त्याचबरोबर इथेही मॅग्नेटिक दिलेलं आहे, तुम्ही इझिली तुमच्या कॉलरमध्ये जेव्हा तुम्ही हा माईक अटॅच कराल तेव्हा तुम्ही त्याला इथे मॅग्नेटिकली बी अटॅच करू शकता, म्हणजे तुम्हाला परत जर गाणी ऐकायची असतील तर जस्ट काढला आणि कानाला लावला, दॅट्स ऑल। तर आता आपण याचा कनेक्शनचं बघूया, कनेक्शन कसं करतात। इथे एक स्मॉल छोटं बटन आहे, त्याच बाजूला इथे व्हॉल्यूम प्लस मायनस करायला एक बटन दिलं आहे,
तर पहिलं आपण कनेक्शन करून दाखवतो मी तुम्हाला माझ्या मोबाईल बरोबर. तर मी माझ्या मोबाईलचा ब्लूटूथ चालू करतो आहे आणि प्लस मी हे बटन जे आहे ते आता मी प्रेस करून ठेवतो आहे. तुम्ही बघू शकता मी ऑलरेडी मिवी कॉलर माईक हा अटॅच केला होता. आता इथे लाईट ब्लिंक झाली आहे. इथे दाखवतो आहे कनेक्टेड टू फोन ऑडिओ. हा कनेक्टेड झालेला आहे बघू शकता. तर बेसिकली असं आहे की ह्याच्यामधून तुम्ही दोन मोबाईल कनेक्ट करू शकता एकाच वेळेला. तर हे एक मेजर ॲडव्हान्टेज आहे की तुम्ही एकाच वेळेला दोन मोबाईलमध्ये गाणी ऐकू शकता. ते मला तरी आजपर्यंत कुठल्या बाकीच्या हेडफोन्समध्ये ही नवीन जी सिस्टम आली आहे ही अजूनपर्यंत बघायला नाही मिळाली. तर बाकीचा साऊंड क्वालिटी बोललात तर जोपर्यंत तुम्ही यूज करत नाही आहे हेडफोन तोपर्यंत तुम्हाला साऊंड क्वालिटीचा अंदाज येणार नाही आहे. तर ह्याच्यात अजून काही जास्त सांगण्यासारखं आहे असं मला वाटत नाही आहे. कारण हेडफोन आहे ह्याची कॉस्टिंग जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिन आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ह्याची कॉस्टिंग लिहिन कितीला आहे कसा आहे. तुम्ही ऑनलाईन कोणत्या साईटवरून परचेस करू शकता त्याची पण एक मी लिंक देईन त्याच्याखाली. तर बेसिकली मित्रांनो बस एवढंच होतं. मिवीचा कॉलर माईक खूप आवडला आहे. कंटिन्युअसली यूज करतो आहे मी त्याला आणि आज 15 ते 20 दिवस झाले मी यूज करतो आहे आणि आजपर्यंत एकही कंप्लेंट नाही आहे. हां मेजर एक गोष्ट अशी सांगायची राहिली की याचा जो बॅटरी बॅकअप आहे तो ऑसम आहे. मीन्स म्युझिक प्ले तुम्ही 10 आवर्सपर्यंत करू शकता जसं त्यांनी पॅकशॉटवर जे मेन्शन केलं आहे 10 आवर्स प्ले टाईम. तर येस इट्स राईट तुम्ही 10 तासापर्यंत आरामात याच्यात गाणे ऐकू शकता. आणि आणि बास जी सिस्टम याच्यामध्ये दिली आहे ना म्हणजे आत्तापर्यंत कुठल्याच हेडफोनमध्ये एवढा चांगला बास मला दिसलेला नाही आहे. बिकॉज मी काही फ्रेंडचे हेडफोन्स यूज केले होते. इवन मी आता एक AKGचा हेडफोन आहे माझ्याकडे जसं माझ्याकडे एसेट प्लस आहे त्याच्यावर AKGचे हेडफोन्स फ्री होते मार्केटमध्ये. म्हणजे सॅमसंग असं क्लेम करत होती की मार्केटमध्ये त्याची प्राईस अराउंड 6000 आहे. पण जर मी कम्पेअर केले या हेडफोनबरोबर तर त्याची कुठेच लिंक बसत नाही आहे. बिकॉज हे हेडफोन्स आहेत तसे आणि मिवी कंपनी हे ही आता लोकांपर्यंत पोचायला लागली. हळूहळू मे बी तिचे खूप सारे प्रोडक्ट्स अजून मार्केटमध्ये येतील. तर सध्या तर मी एकच प्रोडक्ट परचेस केला आहे आणि एक तुम्हाला सांगतो हा काय पेड रिव्ह्यू नाही आहे. बिकॉज आपला काय मोठं चॅनल नाही आहे तेवढं. काही कंपनीज काही यूट्यूबर्सला पैसे देऊन पेड रिव्ह्यूज करतात पण दॅट्स अदर पार्ट. तर मित्रांनो बघा तुम्हाला आवडला तर नक्की परचेस करायच्या सारे लिंक्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. मित्रांनो आपला मिवीचा कॉलर माईक तुम्ही या प्रकारे याला तुमच्या कॉलरमध्ये अटॅच करू शकता आणि इझिली तुम्ही तुमच्या गाण्याचा आस्वाद घेऊ शकता या प्रकारे. आणि इथे तुम्हाला जसं बोललो होतो मी की याला मॅग्नेटिक कनेक्शन आहे तर हे असं इझिली मॅग्नेटिकली कनेक्ट होऊन जातं. तर खूप छान ब्लूटूथ आहे. तर नक्कीच परचेस करा. व्हिडिओ बघा माझा पूर्ण आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. त्याचबरोबर आपल्या खाली कमेंटही करा जेणेकरून मला कळेल की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे. तुमच्या काही सजेशन्स असतील त्या व्हिडिओबद्दल तर मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या खूप लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ते लोकही आपल्या व्हिडिओचा आस्वाद घेऊ शकतील. हा आणि त्यांना नक्की सबस्क्राईब करायला सांगा आपल्या चॅनल. तर मित्रांनो आत्तापुरती मी तुमची रजा घेतो. आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय.